नमस्कार, मी आपल्या सर्वांचं मित्र अक्षराजे ताटे. आज आपल्या सोबत आहेत आंबेडकर विचारवादी चळवळीचे अभ्यासक, विचारवंत, लेखक आणि साहित्यिक असलेले आणि मराठवाडा प्रश्नावर ज्यांचा खास अभ्यास असलेले ऋषिकेश कांबळे सर जे आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत आपण मराठवाड्याच्या प्रश्नांवर आणि मराठवाड्याच्या विकासावर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. खर तर आज खूप आनंद होतोय की आपल्यासारखा विचारवंत आमच्या सोबत आज चर्चा करणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाड्याला आता 75 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणजे अमृत वर्ष पूर्ण होत आहे. अमृत महोत्सवाचं हे वर्ष आहे पण शासनाने अजून याकडे लक्ष दिलेलं नाही, हा एक दुर्दैवी प्रश्न आहे आणि त्याच अनुषंगाने आपण ही चर्चा करत आहोत. 1955 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं भाषण झालं होतं, त्या भाषणात त्यांनी तिसऱ्या खंडात बहुतेक उल्लेख केलेला की मराठवाडा हा वेगळा राज्य निर्माण झालं पाहिजे होतं, की त्याने त्यामुळे की मराठवाड्याचा विकास व्यवस्थित होऊ शकेल, याविषयी काय वाटतं आपल्याला? ते बाबासाहेब आंबेडकरांचं 1955 मिलिंद महाविद्यालयातलं भाषण आहे. मिलिंद महाविद्यालयातले त्या काळातले जे विद्यार्थी होते आणि शहरातले त्या काळात जे काही जाणकार होते, सुधारण होते, असे नागरिक होते, त्यांच्यासोबत बाबासाहेबांनी केलेले ते भाषण. बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं त्या भाषणामध्ये की मराठी भाषकांचे तीन राज्य अस्तित्वात आहे. जे भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि जवळपास 8-1 वर्ष झाली होती स्वातंत्र्य मिळून. मराठवाडा हा निजामाच्या जोखडातून मुक्त होऊन त्याला 7 वर्ष झाली होती आणि मराठवाडा हा विना महाराष्ट्रामध्ये सामील झालेला होता. बरोबर. त्याला 7 वर्ष झाले. त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलं होतं, हे त्यांची भूमिकाच होती की छोटी छोटी राज्य जर अस्तित्वात आहे तर विकास गतीनं होऊ शकतो, रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, दळणवळण उत्तम प्रकारे निर्माण करता येऊ शकत. छोट्या राज्यांची जी कल्पना आहे ती कल्याणकारी राज्य ज्याला संबोधलं जातं अशा पद्धतीची जाते. आणि म्हणून बाबासाहेबांनी असं म्हटलं होत की त्या काळातला जो वऱ्हाड प्रांत होता, वऱ्हाड प्रांत त्याचं स्वतंत्र विदर्भ राज्य अस्तित्वात आहे. हा वऱ्हाड प्रांत म्हणजे काय, कोणता भाग? तो मध्य प्रदेशाचा काही भाग, ओरिसाचा काही भाग आणि आत्ताच्या छत्तीसगडचा काही भाग, असं आणि आत्ताचा संपूर्ण विदर्भ हा सगळा भूभाग मिळून विदर्भ राज्य करावं. मराठवाडा हा भूप्रदेश जो निजामाकडे होता, 250 वर्ष निजाम वंशानं या प्रदेशावर राज्य केलेलं आहे, त्यामुळं हा काही धार्मिक प्रश्न नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एखाद्या राजवटीचं सन्न असेल, 250 वर्ष ती राजवट होती, पण यामध्ये दोन गोष्टी होत होत्या. एक तर मराठी भाषक मोठ्या प्रमाणात त्या प्रदेशात होते, म्हणजे बाबासाहेबांनी असं सूचित केलेलं होतं की मराठवाडा हे एक स्वतंत्र राज्य व्हावं जसं विदर्भ स्वतंत्र राज्य व्हावं तसं, आणि या मराठवाडा प्रदेशाला कोणते भाग जोडले जातात तर आंध्र प्रदेशातले प्राधान्यानं 2 जिल्हे जे आजही मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक जिल्हे म्हणून ओळखले जातात, म्हणजे आदिलाबाद आहे. या आदिलाबादमध्ये आजही जवळपास 60% लोकसंख्या ही मराठी भाषकांची लोकसंख्या आहे. आरमोर असेल किंवा निर्मल असेल, निजामाबाद असेल, हे
निजामाबाद सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठी भाषक आहे. आणि म्हणून मग हा भाग आणि कर्नाटकातला बिदर, त्यानंतर ज्याला आपण आज कलबुर्गी म्हणतो किंवा गुलबर्ग आणि धारवाड, म्हणजे आताचे महाराष्ट्रातले आपलं मराठवाड्यातले 8 जिल्हे, आदिलाबाद, निजामाबाद, बिदर, कलबुर्गी आणि धारवाड, असा प्रदेश मिळून स्वतंत्र मराठवाडा राज्य अस्तित्वात. आणि उर्वरित जो महाराष्ट्र आहे ज्याला आपण उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र म्हणतो, मुंबई सह असे तीन राज्य जर अस्तित्वात आले तर या तिन्ही राज्यांचा अतिशय उत्तम पद्धतीनं विकास होऊ शकतो. आणि इथल्या माणसाला इथंच रोजगार उपलब्ध करता येऊ शकतो अशी कल्पना करून बाबासाहेबांनी या तीन राज्यांची मांडणी केलेली होती, सांगितली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग आणि स्पीचेसच्या खंड क्रमांक 18 भाग क्रमांक 3 मध्ये बाबासाहेबांचं 1955 भाषण आपल्याला मिळू शकतो. मुद्दा कसा आहे की कल्याणकारी राज्य ही कल्पना त्या काळामध्ये अतिशय धूमात होती, कारण नुकतं स्वातंत्र्य मिळालेलं होतं. बरोबर, त्या काळामध्ये 26 राज्य अस्तित्वात, पण अशी नंतरच्या काळामध्ये काही राज्य निर्माण करावीच लागली. जसं छत्तीसगड आहे, उत्तराखंड आहे, हे राज्य अस्तित्वात आणावीच लागली. मोठ्या भूप्रदेशामध्ये, मोठा जर भूप्रदेश असेल कुठल्या राज्यात असो, तो जर अधिक प्रमाणात असेल तर विकास हा संत गतीने चालतो. बरोबर, आणि म्हणून बाबासाहेबांनी ते लक्षात घेऊन मराठवाड्यासाठी स्वतंत्र राज्याची कल्पना. बरोबर, आता नागपूर कराराला 70 वर्ष पूर्ण होत आहे जवळजवळ, पण मराठवाड्याने नागपूर कराराला म्हणजे साईन केलं नाही, किंवा मराठवाड्याने नागपूर कराराला जे आपल्याला भेटलं जे की 371 कलमानुसार जे आपल्याला मराठवाड्यातला प्राधान्य देण्यात आलं त्याचा काही उपयोग झाला आहे का, किंवा आतापर्यंत 75 वर्षात त्याचा काही नागपूर कराराचा आपल्यावर परिणाम झाला आहे का, काय वाटते याबद्दल आपल्याला? नागपूर करारात मुळामध्ये फसवा करार हे त्या काळामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातला जो क्षोभ होता विकासाच्या बाबतीत, म्हणजे या दोन्ही प्रदेशाकडे राज्य शासन आणि महाराष्ट्रातला कायम अधिकांश सत्तेत राहिलेला जो भूप्रदेशात आहे आणि त्या भूप्रदेशातली माणसं विशेषतः सत्ता झाली, त्यांनी या दोन्ही भूप्रदेशावर प्रचंड अन्याय केला अशी त्या काळातली भावना होती. विदर्भाची भावना होती आणि मराठवाड्याची, म्हणजे असं आहे की विदर्भात तो असंतोष होता, तो क्षोभ होता, मराठवाड्यातही तो क्षोभ होता, असंतोष होता. आणि म्हणून नंतरच्या काळामध्ये 73-74 मराठवाडा विकास आंदोलन जे उभं राहिलं, कशामुळे उभं राहिलं ते, की मराठवाडा हा महाराष्ट्रामध्ये विना अट सामील होऊन सुद्धा मराठवाड्याकडे कायम दुर्लक्ष सत्ताधीशांनी केलेलं आहे असा तो असंतोष होता. आणि त्यामुळं नंतरच्या काळामध्ये मराठवाडा विकास आंदोलनाच्या निमित्तानं त्या काळातली जी तरुणाई होती ती तरुणाई एकत्र आहे. बरोबर, आणि मराठवाडा विकास आंदोलन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या मंडळींनी ते आंदोलन चालवलं. त्याची परिणिती काय झाली तर फक्त एक गोष्ट झाली, महामंडळ फक्त एक गोष्ट झाली ती म्हणजे परभणी तो कृषी विद्यापीठ. कृषी विद्यापीठ म्हणजे विकासाच्या दृष्टीनं मराठवाड्याच्या वाट्याला कायम उपेक्षा आली.